मशाली। एक उडाली स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाटही आली नवी पहाट ही आली नमस्कार मित्रांनो मी सुहना धोटी येता चौथीची विद्यार्थिनी मी जिजाऊ बोलते मी लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदारांची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषांची पत्नी राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळ कडू मला लहानपणापासूनच मिल्या मिळाले आहे जाधव व भोसले या दोनही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा माझ्या ठिकाणी एकत्र आली होती मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केला तरी सुलतानांच्या दरबारमध्ये त्याचे काही चीज राहत नाही याचे मला मोठे वाईट अनुभव आले होते शाहने भर दरबारात माझ्या पित्याची हत्या केली होती तरीही त्याचे दुःख मी पचविले होते या आता मी निश्चय केला की माझा शिवबाशी श्य कोणची परक्याची चाकरी करणार नाही तो स्वतःच्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापना करील या विचाराने मी शिवरायांना घडवत होती मावळ्यात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतं मावळे इमानी कष्टाडू व चपळ होते काटकपड्या का त्याचा कोणी हात धरत नसे पण ते सुलतानी राजवाटीने गांजले होते सुलतानांच्या लक्षराकडून गावेच्या गावे, गावे लुटली जात होती रयत परागंदा होई तिला कोणी वाली नसे अशा दुखी व कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे माझ्या शिवरांना सतत वाटू लागले घरी आल्यावर शिवबा माझ्यापाशी हितगुज करत मी म्हणाले शिवबा भोसलेचा तो पूर्व श्रीकृष्ण रामचंद्र त्याने रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधवांचा पूर्व श्रीकृष्ण त्याने दृष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले अरे श्रीकृष्ण आणि श्री रामचंद्र यांच्या वंशात तुझा जन्म झाला अरे तू सुद्धा दृश्य लोकांचा संहार करू शकशील अरे तू सुद्धा दुखी लोकांना खूप सुखी करू शकशील आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई रामकृष्ण रामकृष्ण भीम अर्जुन या चार वीरांच्या गोष्टी त्यांना आठवतं हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे यांनी दृश्य लोकांचा जसा नाश केला तसा आपण करावा जस आपण धाडसी व्हावे पराक्रमी व्हावे न्यायी व्हावे असे माझ्या शिवरायांना सतत वाटू लागले लखुजीरावांची कन्या शहाजीराजांची पत्नी लखुजीरावांची कन्या शहाजीराजांची पत्नी शिवरायांची आहे तीच आहे स्वराज्याची जी, वीर माता जिजाबाई वीरमाता जिजाबाई धन्यवाद